नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ओमकार ऑफिशियल चॅनलवरती. आणि कशात मंडळी सगळ्या मजेत ना? व्हिडिओ आवडायचे तर भाई लाईक येऊन दे, कमेंट करा, शेअर करा, नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. आणि आज पुन्हा एकदा आहे सॅटरडे, बॅग रेडी आहे. आता काय बोलणार आहे याच्यापुढे? सर्वांना माहिती आहे की सॅटरडे सध्या मला वाटतं हा तिसरा चौथा सॅटरडे आय थिंक बोलतात ना, कंटिन्यू बाहेर चाललं, कंटिन्यू सॅटरडे संडे शो 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 नुसते शो. म्हणजे ऑफिसर नाही यायचं, घरी बॅग ठेवायचं, फ्रेश व्हायचं, निघायचं, शो द्यायचं. आत्ता पण आलो ऑफिसर, जस्ट फ्रेश झालो, म्हणजे शॉवर घेतला आणि जस्ट निघायचं. आता आज पुन्हा एकदा चाललं चिपळूणला शो आहे, बेकार गरम होत आहे काय. गेल्या सॅटरडेला पण शांत मृत पूर्ण कापली केले लोक, कार हालत झालेली ट्रॅव्हलिंगमध्ये, ट्रेनला एवढी गर्दी होती की डोळ्याला लटकून माणसं येत होती. चाळीसची ट्रेन आहे एल टी टीवरून, बाहेरनं घराबाहेर निघायची इच्छा होती. एवढं गरम होतं ना बेकार, आणि गावी तर बेकार गरम होतं आहे. बघितलं गेल्या सॅटरडेला, गेल्या संडेला खूप गरम होतं आहे, त्यामुळे आज काय खरं ना बाबा. सो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक येऊन द्या मित्रांनो, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मुलं असेल काय सारखं ते शोचे व्हिडिओ करतोय, काही कंटेंट नाही आहे कारण की सध्या शोज चालू आहे, झाले थोडे दिवस राहिले फक्त. आय थिंक म्हणजे हा महिनाचा आहे मे महिना, त्याच्यानंतर शोज म्हणजे जून महिन्यानंतर शोज आहे, थिएटरचे शो चालू होतात, पण सध्या कंटेंट म्हणजे शोज चालू आहे. सो अजून बघूया आता जसे कंटेंट मिळतील तसे व्हिडिओ बनतील, पण सध्या तरी आता शोजेच व्हिडिओ आहेत आपल्याकडे, शोचा कंटेंट चालू आहे. सो आता बघूया आता कोकणात जायचं आपल्याला. सो रेडी होतो ओरडलं बाहेर, लहान मुलं आहेत आपल्याला, खूप खेळायचं सगळा मस्ती चालू असते सर्व. सो आपल्याला आता निघायचं आहे, ठीक आहे, चला स्टे ट्यून. आमची छोटीशी चाळ आहे, एवढ्या उन्हामध्ये सुद्धा हिरवगार प्लांट आलेले आहेत, जासुरीचा फूल सुद्धा आहे, आपल्या घरात सुद्धा मनी प्लांट आलेले आहे. सो तर चला निघूया. खरं तर नाही ना, एल टी डीला येईपर्यंत घामघम झालं आहे, घामघम पोचलं एल टी डीला. ट्रेन बघूया, 11:40 आता 20 मिनटं वाजते. काय झालं पोचलं भाई, बेकार गर्दी, गर्दी बघितली ना, बेकार गरम पण झालं आहे. बॅग ठेवल्यावरती आता बसायला जागा ना अजिबात, तर बघूया कुठं जायचं काय भेटतं. उभं राहून जावं लागणार पूरा प्रवास, उभा राहणार आज पण प्रवासाची वाट आहे, वाट. कलाकारांचं आयुष्य असंच असतं भाई, ट्रॅव्हल करावं लागतं, बेकार गरम होतं, काय ऑप्शन नाही माझ्याकडे पण. आता चला निघूया. एक तास झाला ट्रेन धावले, रोयच्या अलीगडचं स्टेशन आहे नागोटने, एक तास झाला आला, पूर्ण सिग्नल वाय पब्लिक पूर्ण गरमीतून बाहेर यायला लागले यार. कसं चालतं गव्हर्नमेंट, कसं चालतं सगळं रेल्वे, काय समजत नाही रे बाबा. आता आता उतरलं मी चिपळूणला, उतरलं स्ट्रिंग ट्रेनमध्ये ना, अक्षरशः पाणी पण नाही भेटलं, पाणी पण. ॲक्च्युली जेव्हा 2 तास ट्रेन थांबली होती तर पाणीवाला आला, बाय त्याच्यावरचं पाणी पण संपलं, त्यानंतर पाणी नाही अख्ख्या ट्रेनमध्ये, पाणी नाही. खेडला उतरून म्हटलं घेईन, खेडला उतरणारी पब्लिकच नव्हती, त्याच्यामुळे पाणी नाही भेटलं. चिपळूणला तर उतरलं, बोललं बाबा एनर्जी काय ते पाहिजे, तर स्ट्रिंग आपण घेतलेला मस्त आहे की. आणि संकेत आपला मित्र येतो आपल्याला पिकअप करायला, आत्ताची वाटते 6:30 बघूया तुम्ही जाऊया आधी.
सो मंडाई बाकी क्लाइमेट बघू शकता. गावी कसं म्हणते मुंबईत जॉब करायचं आणि गावी आलं ना थोडं बरं फील येतं, थोडं बरं वाटतं. आणि आत्ता सकाळी 10:15 चालू केलेला ट्रॅव्हल्स जो प्रवास होता तो आत्ताशी संपला आहे. आत्ता वाजले आहेत 6:30. अजून मला इथून 30 किलोमीटर जायचं गुहागरला आणि ते पण जायचं आहे गाडीवरून. सो आता विचार करण्याची गोष्ट आहे. ट्रेनमध्ये टोटली उभं राहून आलेला एक प्रवासी आणि त्याच्यानंतर इथून गाडीवरून आली ना गाडीवरती बघायला तुम्ही इन्स्ट्रुमेंट किती आहेत. आता ढोलकी आहे, ढोल आहे आणि माझी ऑक्टोपॅडची बॅग आहे तीच आहे, चंड्याची बॅग आहे म्हणजे एवढं सर्व घेऊन जायचं आहे. ट्रॅव्हल्स बघायचं आहे, बघा टीशर्ट फाटेपर्यंत ट्रॅव्हल झालं आहे आज. काय माहीत कुठं फाटली, पण काय माहीत कशी काय फाटली पण फाटली. सो एक आजचा ब्लॉग जो आहे ना आपला मित्रांना तो एक मी प्रत्येक वेळ भरपूर कंटेंट झाला की मी शोला निघालो, शो होत आहेत आणि घरी जातोय, शोचे व्हिडिओ दाखवतोय. पण आज थोडा वेगळा कंटेंट आहे. आज कला करायचं तुम्हाला ट्रॅव्हल बघायला मिळेल, तो घरातून निघाल्यापासून कसा जातो, कसा ट्रॅव्हल करतो. म्हणजे कलाकार पेमेंट घेतात 2,500-3,000, ते म्हणजे काय फुकट नाही घेतात. आता ह्याच्यातला किती पैसा खर्च होत असेल तुम्ही विचार करण्याची गोष्ट. आता समजा मी आता एकटा होतो म्हणून ठीक होतं, जेव्हा मी एकटा नसतो सोबत कोणी असेल ना तर तो थोडं खाणं वगैरे असतं आमचं. तर ट्रॅव्हलिंग आता इथे गाडी आली म्हणून ठीक आहे. तर इथून गुहागरला जाणं म्हणजे ट्रॅव्हलिंग किती आहे, ट्रेनचं तिकीट आहे, खाणं म्हणजे त्या आलेल्या पेमेंटमधले 500-700 रुपये त्या कलाकाराचे आहेत ना. मंडई म्हणजे खाण्यापिण्या आणि ट्रॅव्हलिंगमध्ये गेलेले असतात, मग बाकीचे पेमेंट त्याला सुटत असतं. आणि त्यात पण कधी कधी काय काय ऑर्गनायझर असतात नाही, त्याला पेमेंट देत नाही, तंगवतात जाम पैशाला तंगवतात. त्यांना सांगणार बाबा ती पण कुठेतरी कलाकार आहात तर जरा कलाकारांची इज्जत करा, कलाकारांना थोडं रिस्पेक्ट द्या. सो तुम्ही जर्नी माझी बघितली, सकाळी निघालेलो 10:15 तिथून ट्रेन, आता परत ही ट्रेन, आता इथे उतरलं इथून परत आता बाईक, रात्री शो संपल्या परत माहीत नाही कसा येणार. आणि सकाळी जायचा पत्ता आता पत्ता अजून पण नाही आहे मला की मुंबईत मी कसा जाणार आहे. सो हा ब्लॉग ना तुम्हाला बघायला मिळेल की मी घरातून निघाल्यापासून शोला आल्यापासून परत घरी रिटर्न जाईल माझा प्रवास किती झाला आणि कंडिशन कशी होती. ती ऑफिसला नाईट शिफ्ट करून आलेलो, झोपलो नाही आहे अजून पण जागायचं आहे. आता स्ट्रिंगचे एनर्जी ड्रिंक घेतला थोडा, बोलू थोडं रेस्ट, थोडं बरं वाटतं गाडी होती परत हवा लागणार. अजून पोटात काही नाही आहे. सकाळी मी ऑफिसवरून येताना फक्त कांदे पोहे आणि उपमाचा एक प्लेट मिक्स खाल्लेली आपल्या मित्राचं दुकान आहे आशीचं भांडुपला मंगतरामला, तिथे एक प्लेट खाल्ली आणि घरी आलो, जस्ट फ्रेश झालो, लगेच निघालो शॉवर घेऊन. म्हणजे अजून माझ्या पोटात काही नाही, फक्त मी ट्रेनमध्ये पाण्याची बॉटल घेतली बस. म्हणजे तुम्ही बघू शकता कलाकारांची लाईफ, कलाकार कसा म्हणजे कसा स्ट्रगल करत असतो एक प्रकारे. तर इथून बघूया आता ना, समजा पोचायचं पण साईटवरती लवकर गुहागरला, तिकडून मग कॉल येत आहेत. आता ते जर तिकडे पोचायचं म्हटलं तर माझे नाश्ता वगैरे करायला भेटणार नाही, मग तिकडे पोचावं लागेल. तिकडे गेला कुठला भेटला तर काय ठीक आहे, नाही भेटला तर उपाशी राहावं परत. म्हणजे असं खूप सीन होतो की नाश्ता वगैरे भेटत नाही. आम्ही कधी कधी वडापाव खाऊन पण दिवस काढतो. मी जेव्हा दापोलीमध्ये होतो ना, जेव्हा शो कंटिन्यू माझे चालायचे, तेव्हा आम्ही रात्री शो झाल्यानंतर रिटर्न येताना भुर्जी पाव वगैरे खाऊन घरी यायचो अक्षरशः. म्हणजे हे हाल असेल. आता पण तुम्ही बघू शकता सकाळी उपमा आणि पोहे खाल्ल्यानंतर मी अजूनही माझ्या पोटात फक्त आता स्ट्रिंग प्यायलं. त्याच्यानंतर पुढे काय भेटेल, 6:30 वाजून गेलेलं, अजून साईटवर पोहोचायचं आहे. ही एक लाईफ आहे कलाकारांची, ही अशीच असते लाईफ. सो आता संकेत येईल शोळ करून देतो तुम्हाला आणि जाऊ आता पुढच्या प्रवासाला. ब्लॉग एन्जॉय करत असाल, होप सेट की ब्लॉग माझे एन्जॉय करत असाल. आता थोडे असेच ब्लॉग येत राहतील थोडे थोडेसे. सो थँक्यू सो मच. आणि मित्रांनो इकडे बघू शकता, हे बघा काय, हे आमचे कोणचे कलाकार संकेत नवरा शेठ तोंड बिन बांधून. हे काय त्याला बांधलंच कुठे? अरे बाबा बेल्ट टाकव रे, तू बेल्ट कुठे? काय खरं नाही आवाज याचा. चला निघायचं पुढे प्रवासाला. Thank you.
थंड आहे ते लागलं, भूक लागली म्हणून थोडं वडापाव खाल्ला आणि ज्यूस प्यायलो. आता थोडा पुढच्या प्रवासाला निघूया. वाजले होते मला पण आठवत नाही, माझा मोबाईल स्विच ऑफ झालेला. बामणीला पोचलो होतो, इकडे भेटले आमचे कीबोर्डिश मित्र पंकज कातळे डॉक्टर आणि एक नंबर विहार बघू शकतो, एक नंबर आहे मित्रांनो, खूप मस्त आहे इकडे. आता जायचं जेवायला, पहिला 10:10 आणि शो पण बघूया ते किती वाजता चालू होतं. स्टे ट्यून. शादी मजा आएगी ऐसे वाइट बर्थडे गैदरिंग आए कौन रहा कौन रे नवरा बोल रहा नवरा नवरा गोरे नवरी गोरी क्यों नवरा नवरी बगा क्यों कुट जास्ता है भाई ची गाई भाई कितनी अपने सागरा से भाजा कोई भाजा आगरी कॉलेजची शान भाई संध्याकाळी थकल्यानंतर सुंदर असं गीत आपल्या समोर सादर करत आहेत आमच्या शाळेचे मेहनत आणि सर्वांना सूचना आहे कारण आवडलं आणि न आवडलं टाळ्यावरती मुलंही तुमचे आहेत गावाचे आहेत आपल्या वाडीचे आहेत त्यामुळे संपायला काय टाळ्या असं वा म्हणजे याच्यामध्ये ना मला हा एक प्रकार मारायला मिळाला. आपण लेझिंग खूप बघितली आहे पण हा एक लेझिंगचं गाण्याचं आहे ना काय बोलतं शहनाई त्याच्यावरती वाजलं एक अप्रतिम प्रकार आहे. मला हे रिझम पण आणि खूप आवडलं आणि मी आज शूट केला मुझे आणि मुलांनी पण अप्रतिम सादर केलं. बघा तुम्ही खूप खूप मस्त वाटतं आहे, ऐकायला पण खूप मस्त वाटतं आहे. Without mic.
मंडळी आता जेव्हा ते पावणे एक आणि पावणे एक वाजता शो चालू होतो आपले डान्स वगैरे होते डान्स कसे होते ते तबला की तबला आमची टीम आहे तर दाखवतो तुम्हाला तर वाटतं दाखवतो आज सनम भाई आहे ढोलक ढोलकीला सनम संकेत भाई इकडे आहे पर्क्युशन सेटअप वरती प्रणव कातळे त्याच्यानंतर आहे आज माझ्या बाजूलाच आपला मित्र पंकज कातळे इकडे आहे सुदेश दादा सौरभ भाई इकडे सिंगिंग टीम आहे संपूर्ण अजून मानेल ताई वगैरे आहेत हे आपले आहेत आजचे अँकर विलास पांचाळ एक नंबर मिमिक साऊंड सेटअप करून घेतो आम्ही आपला पॅडसर तिथला लागलेला आहे चला शोला रेडी कलाकारांची गाडी बघा अशी भरलेली असते ढोल बॅड तर आज आपण इथेच ठेवून चाललोय बॅड कारण पण यावं लागणार असं वाटतंय पाहिजे डफ अजून डिक्की पण भरलेली आहे भाईची बरं निघाल मित्रांनो फोन नाही ये पटकन आता काय दिसत नाही काय नाही मी पण आता सायनला वॉकेबल आहे स्टेशनला जातं आणि इकडचं जुन्या आठवण आहेत ॲक्च्युली बघायला गेलं तर हे कॉलेज होतं माझं पहिलं सायनला कॉलेज होतं हा एरिया खूप ओळखीतला आहे आता वॉकेबल जाऊया सायनला स्टेशनला बेकार वाजले दुपारचे साडे अडीच वाजून गेलेत घरी तर पण 3:15-3:30 होणार आज असं वाटतं आहे अजून जेव्हा तर भूक आता बेकार भूक लागले काय खाल्लं नव्हतं ना भूक लागली आता चला पहिला पांडेपला जाऊया बेकार होणार भूक लागली तर मागवलं एक चायनीज मस्त इथं घेऊया तर मंडळी अशा प्रकारे वाजले संध्याकाळचे 4 घरी येईपर्यंत म्हणजे काल सकाळी 6:15 चालू झालेला प्रवास आत्ता 4 संपला आहे आता थोडं सकाळी काय खाल्लं नव्हतं फक्त वजीभाव खाल्लेला त्यानंतर प्रवासामध्ये फक्त ज्या हॉटेलला जाऊन होतं फक्त पाणी घेतलं मी आणि आता उतरलो पहिल्यांदा मेगा ब्लॉग आहे आज खूप वाट आहे मुंबईमध्ये परत सो नंतर मग आता चायनीज खाल्लं थोडं एग राईस खाल्ला आणि आता पण चिकन खात नाही कधीच्या मध्ये चिकन खातो कोण सोबत असेल तर मी चिकन खातो आता मी ब्राह्मण आहे
बाटलेला ब्राह्मण आहे पण म्हणायला हरकत नाही. अंडं खाल्लं, एक चायनीज खाल्लं, आता घरी आलो मस्त घ्यायचं शॉवर घ्यायचा, फ्रेश होऊन दोन तीन तास झोप काढायची, कारण की जायचं संध्याकाळी ऑफिसला. तर हा ब्लॉग कसा वाटतोय सांगा, आवडला असेल तर खाम जाम आला आहे, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटतोय, आणि नवीन असा चॅनल तर सबस्क्राईब करा. टॉय बघू शकता किती कान झालं आहे, बेकार घरा आहे कोकणात. रात्री धुकं पडलं होतं एवढं की गाडी जाऊन पूर्ण फॉग दिसत होतं, तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. पण जेव्हा सकाळी एवढी हीट मारायला लागली ना, नकोसं झालं. सो उन्हातून बाहेर फिरणं टाळा थोडं मंडई, आणि बघू आता नेक्स्ट ब्लॉग कधी बनतो आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच.